यंदा हळदीला कापूस उसापेक्षाही अच्छे दिन आलेत, कारण वसमत बाजार समितीत हळदीला 8,000 तर चांगल्या प्रतीच्या हळदीला 9,600 रुपये दर मिळाला आहे. यावर्षी कापसाला 8,000 भाव आहे, तर उसाचा भाव 1,800 ते 2,200 रुपये प्रतिटन इतका आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र हळदीला 8,500 प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. दिवसभरात 2,000 क्विंटल हळदीची आवक झाली होती. साताऱ्यातील पोलिसांच्या गोळीबार मैदानात 20 फूट उंच पिंपळाचं रोपण करण्यात आलं. पुण्यातनं आणलेल्या या झाडाची सह्याद्री देवराईपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारानं या मैदानावर सह्याद्री देवराई बहरतीये. या मिरवणुकीत सयाजी शिंदे यांनी हलगी बाजावण्याचा आनंद लुटला. या देवराईत विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या संकल्पनेवर आधारित शिल्पांची निर्मिती केली जाते. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय पठ्ठे बापूराव पुरस्कार संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना प्रदान करण्यात आलाय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी लावणी महोत्सवाचं खास आयोजन करण्यात आलं होतं. खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला हजर होते. चंद्रपूर शहरालगत वाघ आणि गावकरी चक्का आमनेसामने आले. भटाळी गावात सकाळी ही घटना घडली आहे. इरई नदी शेजारी वाघानं गायीची शिकार केली होती. थोड्या वेळानं घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांना पाहून वाघ आणखीनच आक्रमक झाला. या घटनेनं भटाळी गावात वाघाची दहशत पसरली आहे. अमरावती विद्यापीठातील शेकडो कर्मचारी अधिकारी संपावर आहेत. विविध मागण्यांसाठी कर्मचारी अधिकारी 18 तारखेपासून बेमुदत संपावर गेलेत, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वेळेत परीक्षा घेण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांगडेवाडीतील आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं. महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानं महापालिका आता कायमस्वरूपी कामावर घेणार नसल्यानं हे आंदोलन पुकारण्यात आलं. त्यामुळे 2 दिवसापासून कात्रज घाट आणि मांगडेवाडीत कचरा पडू नये. डिसेंबर 2016 पनवेलमधून घर सोडून गेलेला 18 वर्षीय कुशल तब्बल 5 वर्षांनी परत आलाय. इतक्या वर्षांनी परत आलेल्या कुशलला पाहून आई वडिलांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहतात. वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार खांदेश्वर पोलिसांनी कुशलला मुंबईतनं शोधलंय. चंद्रपुरात पर्यावरण हानीचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी नमुना सर्वेक्षण करण्यात आलं. प्रश्नावली स्वरूपात ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आलंय. 75% लोकांनी वैयक्तिक आजाराची कारणं प्रदूषण असल्याचं नमूद केलंय. 67% लोकांनी प्रदूषणामुळे त्वचा विकार, 58% लोकांनी श्वसन विकार, डोळ्यांच्या आजारांशी संबंधित विकार 52% लोकांनी मान्य केले. सह्याद्रीची उंची म्हणजे